मी म्हणालो म्हणून अमोल कोल्हे यांना निवडून आलं किंवा निवडून आणता आलं असं अजित पवार म्हणत आहेत. मी म्हणालो म्हणून अमोल कोल्हे निवडून आले असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. उमेदवार मिळाला नाही की कलाकाराला उभं करतो अशी टीकासुद्धा अजित पवार यांनी केली. संसदरत्न पुरस्कार उगाचच मिळालेला नाही असा पलटवार यावर अमोल कोल्हे यांनी केलाय. अजित पवार यांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांचं देखील जोरदार प्रत्युत्तर आहे. माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते. मी तरी त्यांना म्हणालो, बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना, आता तूच त्यांना समजून सांग, तूच त्यांना समजून सांग. मित्रांनो, असं कसं बसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये किती आले काय आले. खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे. आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची. खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून येतात. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर काही भाष्य केलं. ते मोठे नेते आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही असं मी कायम म्हणत आलेलो आहे. परंतु आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात, आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे, हेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.